सध्या सर्वत्र चर्चा आहे एका अनोख्या विवाह सोहळ्याची, ते म्हणजे दृष्टिहीन दिव्यांगांचा हा विवाह सोहळा। पुण्यात गणेशोत्सव मंडळ, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला। सनई चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी आणि फ्रीज पर्यंत मोठ्या हौसेने मामा लोकांनी सजवलेलं रुखवत, आणि आपल्या मित्राचा लग्न सोहळा अनुभवत अक्षदांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधूवरांचे दृष्टिहीन बांधव, अशा सुंदर वातावरणात दृष्टिहीन वधूवरांनी विवाह सोहळा अनुभवला। डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचं प्रेम आणि आपुलकीने त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। सातारा जिल्ह्यातील महेश घोडपडे यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मैना राजुरे यांच्याशी झाला, तर रायगड जिल्ह्यातील नीरज कोळी यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेखा सोनावणी यांच्याशी झाला। दोन्ही वधूवरांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले। मामा मंडळी आणि पुणेकरांतर्फे नवविवाहित जोडप्यांना संसारासाठी लागणारे सर्व साहित्य भेट देण्यात आले। मेहंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। गणेशोत्सव मंडळ, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाह सोहळा पार पडला। शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे दोन दृष्टिहीन मुलामुलींच्या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ यांनी शुभाशीर्वाद दिलेत। ¡Vamos!